हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये कवड्या, तुम्हाला माहीतच असतील तर त्या कवड्या कोणकोणत्या प्रकारे ठेवू शकतो आणि त्या कवड्या ठेवल्याने आपल्याला त्यांच्यापासून काय फायदा मिळतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कवड्या या लक्ष्मीकारक असतात. देवी लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत. कवड्यांची उत्पत्ती समुद्रामधून होते. गोगलगाई ज्या असतात त्यांचं कवच म्हणजेच कवड्या. जुन्या काळी याच कवड्यांचा उपयोग सारीपाटासाठी व्हायचा, किंवा आपण कवड्या खेळतो तर त्यामध्ये देखील याच कवड्यांचा वापर होत असतो. धार्मिक देखील कवड्यांचा उपयोग होतो, त्याचबरोबर काही सजावटीसाठी सुशोभीकरणासाठी देखील कवड्यांचा वापर केला जातो. आजही काही ठिकाणी सजावटीसाठी कवड्यांचा वापर केला जातो. एकेकाळी कवडीचा वापर चलन म्हणून देखील केला जायचा. ज्या काळात रुपया नव्हता किंवा दमडीसुद्धा नव्हती त्यावेळेस कवडीचा वापर चलन म्हणून केला जायचा. कवड्या वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतात, पण ज्या काही पिवळ्या रंगाच्या कवड्या आहेत त्या लक्ष्मीकारक मानल्या जातात. त्याचबरोबर तुम्हाला जर कवड्या घ्यायच्या असतील तर शक्यतो कवड्या पिवळ्या रंगाच्या घ्याव्यात. नाशिक म्हणा, त्र्यंबकेश्वर म्हणा, इथे सहजासहजी कवड्या मिळतात. नाशिकमध्ये पंचवटीत रामकुंडावर कवड्या मिळतात, त्र्यंबकेश्वरला देखील कवड्या मिळतात. आजकाल बऱ्याच धार्मिक ठिकाणी, देवांच्या ठिकाणी कवड्या आपल्याला सहजरित्या मिळून जातात. साधारणतः 50-60 रुपयामध्ये आपल्याला 11 कवड्या मिळून जातात. कवड्यांची एक विशेष बात असते, म्हणजे कवड्यांचा जो काही रंग असतो, जी काही पॉलिश असते ती नैसर्गिक असते, त्यामुळे आपण त्यांना कितीही धुतलं तरीही ती पॉलिश कमी होत नाही किंवा निघत नाही. नैसर्गिकरित्या या कवड्या उत्पन्न होतात, त्यामुळे या कवड्या दिसायलासुद्धा खूप आकर्षक असतात. प्रत्येकाच्या देवघरामध्ये 11 नाही पण कमीत कमी एक तरी कवडी असावी असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं, ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये एक कवडी तरी आपण ठेवली पाहिजे. देवपूजेचे काही नियम आहेत, त्यामध्ये देखील कवडीचे महत्त्व सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कवड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 9, 11, 21 अशा विषम संख्येमध्ये कवड्या तुम्ही घ्यायच्या आहेत. आणि मग त्या कवड्यांची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता. आता तुम्हाला तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये देखील कवड्या ठेवायच्या असतील. समजा तुम्ही 11 कवड्या घेतल्या आहे तर त्यातील 5 कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आणि उरलेल्या ज्या 6 कवड्या आहेत त्या एका लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायच्या आहे. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल, नवीन नोकरीच्या शोधासाठी जायचं असेल, तेव्हा या कवड्या आपल्यासोबत ठेवायच्या आहे. आपल्या मुख्य दरवाजावर देखील लाल कपड्यामध्ये आपण एक कवडी बांधून लावू शकतो. बघा, कवड्या या समुद्रातून उत्पन्न होतात, त्यामुळे जेव्हा आपण कवड्या घरी आणतो तेव्हा त्या व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची, कारण कवड्यांना एक मोठी भेग असते, त्यामध्ये वाळू गेलेले असते किंवा बरेच बारीक बारीक किडे देखील त्यांच्यामध्ये जाऊन बसतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित साफसफाई आपण करून घ्यायची. दुधाने, गुलाबजलाने किंवा पाण्याने देखील आपण या कवड्यांची साफसफाई करून घ्यायची आहे. अर्धा तास, एखादा तास का होईना कवड्या तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून ठेवा, म्हणजे त्यांच्यात जी काही घाण जाऊन बसलेली असते ती सर्व स्वच्छ व्हायला मदत होते. हळदीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही कवड्या भिजवून ठेवू शकता. जर तुम्ही दुधामध्ये भिजवल्या असतील, हळदीच्या पाण्यामध्ये भिजवल्या असतील तर त्या कवड्यानंतर त्यामधून काढून स्वच्छ पाण्याने किंवा गुलाबजल टाकून नंतर त्या आपण स्वच्छ करून घ्यायच्या असतात. अगोदर मी सांगितलं की तुम्ही पिवळ्या कवड्यांची खरेदी करायची, पण तुम्हाला पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या घेऊ शकता, किंवा मग ज्या कोणत्या रंगात अवेलेबल असतील त्या कवड्या तुम्ही खरेदी करू शकता. हे फक्त कवड्यांचे रंग झाले वेगवेगळे, पण त्या कवड्यांचे महत्त्व मात्र सेमच असते. त्यामुळे तुम्हाला ज्या रंगात कवड्या मिळतील तुम्हाला, किंवा ज्या रंगात तुम्हाला आवडत असतील त्या रंगात तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकता, काही हरकत नाही. कवड्या लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले करतात. कवड्या लक्ष्मीकारक असतात, त्यामुळे त्या देवी लक्ष्मीला आकर्षित करतात. आपल्या घरात जर आपण कवड्या ठेवल्या तर आपल्या कष्टांना नशिबाची साथ देखील लवकर लाभते. आपल्याला कोणत्याही कामात पटकन यश मिळते. देवी लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहते. कवड्या घेतल्यानंतर
आपण त्या शुक्रवारी आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो, किंवा अष्टमी असेल, दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल, अक्षय तृतीया असेल, साडेतीन मुहूर्तांपैकी कोणताही एक मुहूर्त असेल, पौर्णिमा असेल, तर या दिवशी आपण कवड्यांची स्थापना आपल्या घरातील देवघरामध्ये करू शकतो. कवड्या घेण्यासाठी कोणताही विशिष्ट दिवस बघण्याची, मुहूर्त बघण्याची गरज नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाल, तुम्हाला तिथे कवड्या दिसतील, तर तेव्हा तुम्ही त्या कवड्यांची खरेदी करून ठेवू शकता. आणि या तिथींना किंवा वर्षभरात देवी लक्ष्मी संबंधित कोणतीही तिथ असेल, तर त्या दिवशी तुम्ही कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. जेव्हा आपण कवड्यांची स्वच्छता करत असतो, स्नान घालत असतो कवड्यांना, त्यावेळेस श्री सूक्ताचे पठण आपण चालू ठेवायचे आहे. जर श्री सूक्ताचं पुस्तक नसेल, तुम्हाला श्री सूक्त पाठ नसेल, तर तुम्ही देवी लक्ष्मी संबंधित कोणताही मंत्र, स्तोत्र कवड्यांची साफसफाई करताना, कवड्यांना स्नान घालताना म्हणू शकता. मंत्र, स्तोत्र म्हटल्याने काय होतं, तर ज्यावेळेस आपण त्या कवड्या स्थापन करत असतो, तर त्या मंत्रांनी, स्तोत्रांनी त्या जागृत होत असतात, एक प्रकारे त्या सिद्ध होत असतात. जसं की आपण कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो, त्यावेळेस नवीन मूर्ती आपल्याला मंदिरामध्ये स्थापन करायची असती, तर त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते मंत्र स्तोत्राद्वारे, त्यांचात जिवंतपणा आणला जातो. त्याचप्रमाणे हे मंत्र स्तोत्र म्हटल्याने ते कवड्यांमध्ये देखील जिवंतपणा यायला मदत होते. नुसतं कवड्यांच्याच बाबतीत नाही, तर आपण दुसरं कोणतंही अभिषेक करत असू, कोणत्याही देवांना स्नान घालत असू, तर ते मुकेपणाने घालायचं नाही. एखादा तरी मंत्र आपण जप करत राहायचा आहे. आणि त्यानंतर त्या कवड्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या, आणि एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून, म्हणजे थोडक्यात ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे, आणि त्यामध्ये त्या कवड्या ठेवून ती डिश तशीच देवघरामध्ये तुम्ही स्थापन करू शकता. आता आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांचा एक खास उपाय करायचा आहे, तर तो उपाय काय आहे हे आपण जाणून घेऊया. आता मी जो उपाय सांगणार आहे की जो आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे, तो उपाय केल्याने तो अधिक फलदायी मानला जातो. तर सोपा उपाय आहे, 11 कवड्या घ्यायच्या आणि त्या लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आणि त्या पूजेच्या स्थानी ठेवायच्या आहे, म्हणजेच देवघरामध्ये ठेवल्या तरीही चालतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की त्या कवड्या आपण जिथे धनधान्य ठेवतो त्या स्थानी ठेवायच्या आहेत, किंवा मग तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, आपली धनधान्य बरकत होते, नशिबाची साथ मिळते, आपले कष्ट सफल होतात, आपली जी काही आर्थिक मंदी असते ती देखील संपती, आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर लाभते, आणि त्यामुळे धनवृद्धी देखील होते. देवी लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहतो. असा हा 11 कवड्यांचा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे, जो आपण आठवणीने अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्याकडे अगोदर कवड्या नसतील, तर तुम्ही त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जरी विकत आणल्या तरीही चालतील. शक्यतो 11 कवड्या विकत घ्यायच्या आणि त्यांचा अशा प्रकारे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते, कारण कवड्या या लक्ष्मीकारक असतात. त्यामुळे कवड्यांचा हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये कवड्यांचं महत्त्व काय, कवड्या घरात ठेवल्याने त्याचा काय फायदा होतो, कवड्यांची स्थापना कशी करायची, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 कवड्यांचा काय उपाय करायचा, याबद्दल सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुमच्या घरामध्ये देखील कवड्यांची स्थापना केलेली आहे का हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.